सहा तारखेला राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या समोर सुनावणी सुरू होईल, त्यावेळेला त्याची बऱ्याचपैकी स्पष्टता येईल. ज्यावेळेला विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपाध्यक्ष, उपसभापती ज्या ज्या वेळेला सुनावणी घेतील त्या त्यावेळेला त्याच्यातली स्पष्टता येईल. युक्तिवादाच्या वेळेला या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला तर त्याची माहिती त्या न्यायालयाच्या समोर ठेवण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी दावा करतो की बहुसंख्य आमदार, संख्या सांगण्याची आवश्यकता नाही, ज्यावेळेला सांगण्याची येईल त्यावेळेला नक्की त्या ठिकाणी सांगू. एक मिनिट. राष्ट्रवादी काँग्रेसनं जवळपास 14 अपात्र आमदार जे शरद पवार गटाचे त्यांना अपात्रतेची नोटीस या ठिकाणी बजावली, पण 4 आमदार जे आहेत त्यांना अजूनही नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली नाही. आपल्यासोबत सुनील तटकरे आहेत. साहेब, 4 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावलेली नाही, त्यामध्ये नवाबाई आणि पाटील. की आम्ही जे काही निर्णय बजावण्यात आले आमच्या दृष्टिकोनातून जे आम्ही घेतलेल्या निर्णयाची संमत आहे त्यांच्या संदर्भातली आहे. यापेक्षा मी अधिक या विषयावरती काही बोलणार नाही, कारण आता तो न्यायालयाच्या प्रक्रियेमधला तो भाग आहे, त्यामुळे त्याची स्पष्टता मी काल म्हटलं पत्रकार परिषदेमध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो की 6 तारखेला राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या समोर सुनावणी सुरू होईल, त्यावेळेला त्याची बऱ्याचपैकी स्पष्टता येईल. ज्यावेळेला विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपाध्यक्ष, उपसभापती ज्या ज्या वेळेला सुनावणी घेतील त्या त्यावेळेला त्याच्यातली स्पष्टता येईल. आज याच्या संदर्भातलं मी काय या ठिकाणी सांगणार नाही. पण नवाभाई असतील किंवा तुपी असतील यांनी काही पत्र दिलं आहे का की आम्ही शरद पवार गटात? या संदर्भात मी आज काही वाक्य करणार नाही. नायन प्रक्रियेचा भाग सुरू असल्यामुळे त्या त्या वेळेला युक्तिवादाच्या वेळेला या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला तर त्याची माहिती त्या न्यायालयाच्या समोर ठेवण्यात येईल. अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही, पण तुम्ही म्हणताय की न्यायालयीन प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा हे स्पष्ट होईल. नक्कीच त्याला स्पष्ट होईल. बहुसंख्य आमदारांचा दादाने घेतलेल्या निर्णयाला बहुसंख्य आमदार आकडेवारीमध्ये कधी येतील? एक असं आहे की मी तेच सांगितलं मगापासून वारंवार, पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला निवडणूक आयोगापुढे किंवा विधानसभा अध्यक्षांच्या पुढे ज्या ज्या वेळेला सुनावणी या विषयावरती त्या त्या वेळेला त्याची स्पष्टता त्या ठिकाणी निश्चितपणाने येईल. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी दावा करतो की बहुसंख्य आमदार, संख्या सांगण्याची आवश्यकता नाही, ज्यावेळेला सांगण्याची येईल त्यावेळेला नक्की त्या ठिकाणी सांगू. नक्कीच. ज्यावेळी सर्व बहुसंख्य आमदार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाबरोबर या ठिकाणी आहेत, पण खऱ्या अर्थानं जी नवाब मलिक आणि तुपे किंवा सुमनताई पाटील यांना नोटीस का पाठवलेली नाही हे संपूर्ण निवडणूक आयोगासमोर जेव्हा सुनावणी होईल तेव्हाच त्या ठिकाणी स्पष्ट होईल असं सुनील तटकरे यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. पुढे जाण्याची कृष्णा सर, प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.